Hello everyone, welcome back to Chumu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So आपण एक सीरीज स्टार्ट केलेली 7 days 7 minutes and finally हा 7th day आहे. एव्हरी डे आपण तुम्हाला नवीन कॉन्सेप्ट शिकवलेली आहे किंवा नवीन टाईपचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. अँड ट्रस्ट मी, हे 7 concepts तुम्हाला पक्का MHT CET पेपरमध्ये अप्लाय करण्यासाठी येणार आहेत. कारण बॉइलिंग पॉईंटवर क्वेश्चन असतो, ऍसिडिटीवर क्वेश्चन असतो, स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजवर क्वेश्चन असतो, आणि आता तुम्हाला प्रत्येकाची हिंट ही माहिती झालेली आहे. आजचा day 7 आहे, तुम्हाला दिलेला एक होमवर्क, तो आपण डिस्कस करतोय. लेट्स स्टार्ट. आपल्याला बॉइलिंग पॉईंट फाइंड करण्यासाठी ट्रेंड्स आपण ऑलरेडी लिहिलेलं, थोडस रिवाइज करूया. हा क्वेश्चन आहे अल्काइल हॅलाइड साठी. बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. तर तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये जे काही नावं दिले त्यांचे स्ट्रक्चर ड्रॉ केले असतील. पेंटाइल म्हणजे 5 carbon आहेत, 1, 2, 3, 4, 5, आणि एन पेंटाइल म्हणजे एका लाईन मध्ये आहेत. क्लोराईड म्हणजे त्याला कोण लागलेला आहे, Cl. आयसो पेंटाइल क्लोराईड, आयसो वर्ड आठवतो आता, येस. सेकंड कार्बनला मिथाईल ग्रुप. पेंटाइल म्हणजे 5 carbon टोटल आहेत, पण आपण 4 ड्रॉ करायचे आणि सेकंड कार्बन वरती मिथाईल लिहायचा, ओके. आणि लास्टला काय आहे, क्लोराईड म्हणजे Cl. इथे या, सेक. सेक म्हणजे काय मॅम, सेक म्हणजे सेकंडरी. सेक म्हणजे सेकंडरी. पेंटाइल करा रे इथे पण, सगळे पेंटाइल चालू आहेत, तर हा पण कोण आहे, सेक पेंटाइल क्लोराईड. तुम्हाला कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पण पेंटाइलच दिलेलं आहे, सेक पेंटाइल क्लोराईड. तर 5 carbon आहेत, 1, 2, 3, 4, 5, आणि सेकंडरी क्लोराईड म्हणजे क्लोरीन ज्या ऍटमला लागलाय तो पुढे पाठीमागे 2 carbonला अटॅच, ज्याला तुम्ही 2 degree म्हणताय, करेक्ट आहे का. सेक म्हणजे काय, सेकंडरी पोझिशनला क्लोरीन लावा आणि ती सेकंडरी पोझिशन पण सेकंड कार्बनच असतो. सो ऍक्च्युअल मध्ये कॉन्सेप्ट शिकवताना मी असं शिकवते, सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप लागला तर त्याला नाव आयसो द्या, आणि सेकंड कार्बनला फंक्शनल ग्रुप लागला तर तुम्ही त्याला नाव सेक द्या, ठीक आहे. चला हा पार्ट रफ करते, हे लक्षात राहील का, फंक्शनल ग्रुप लागला तर सेक, सेकंड कार्बनला मिथाइल लागला तर आयसो. नियोपेंटाइल क्लोराईड, आता नक्कीच नियोपेंटाइल आठवतंय मॅम, येस. कार्बन इकडे पण कार्बन म्हणजेच मिथाइल, वरती पण मिथाइल, खाली पण मिथाइल, आणि समोर CH3 न लिहिता मी लिहिणार CH2, कारण आपल्याला Cl पण तर लावायचंय. ह्या बाकीच्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन तुमचं तुम्ही बॅलन्स करून घ्या. प्रत्येकामधले जर तुम्ही कार्बन काउंट करायला गेला तर नावावरूनच समजतं की हे सगळे तर आयसोमर आहेत. सगळ्यांमध्ये 5 carbon आहे आणि 1 chlorine आहे. 5 carbon 1 chlorine, 5 carbon मी चुकून पुढे नाव दिलेलं आहे, 5 carbon 1 chlorine, 5 carbon 1 chlorine, 5 carbon 1 chlorine. म्हणजे मॅम सगळ्यांचं मॉलिक्युलर वेट सेम नाही का येणार. मग पुढे चला, जेव्हा तुम्हाला बॉइलिंग पॉईंट आन्सर देत नाही, सेकंड सांगितलेलं इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग. आणि ब्रांचिंग सगळ्यात जास्त ऑप्शन नंबर डी मध्ये दिसतीये, कारण सेकंड कार्बनला वर पण ब्रांच आहे, खाली पण ब्रांच आहे. जितकी जास्त ब्रांचिंग तितका कमी बॉइलिंग पॉईंट. सो याचं तर आन्सर सांगून झालं. बाकी सगळ्यांमध्ये ABC मध्ये आय कॅन से A मध्ये ब्रांचिंग नाही. ब्रांचिंग नाही म्हणजे ब्रांचिंग कमी आहे, तर बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त कोणाचा असणार आहे, Aचा असणार आहे. मग बाकी मी बघितलं Bला आणि Cला. स्टुडंट म्हणतात B मध्ये पण मॅम सेकंड कार्बनला ब्रांच दिसतीये आणि C मध्ये पण सेकंड कार्बनला ब्रांच दिसतीये. जर कधी ब्रांचिंग ने आन्सर नाही आलं तर थर्ड जा, प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी. ही हिंट तुम्ही सबस्टिट्युटेड म्हणजे फंक्शनल ग्रुप असेल तरच तुम्हाला थर्ड हिंट युज करायला लागते. अल्केन्स मध्ये ही युज करायलाच लागत नाही, पहिल्या 2 hint मध्ये आन्सर येऊन जातं. आता क्लोरीन आलेला आहे, हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, म्हणजे तो प्रायमरी आहे. पण याचं तर बघायचीच गरज नाही मॅम, चेक कोणाचं करायचंय, बी आणि सीच. तर चला तर मग बी आणि सी सॉल्व्ह करू. फक्त हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, म्हणजे तो प्रायमरी आहे.
आणि याच्या नावातच सेक आहे, म्हणजे हा सेकंडरी आहे. कोणाचा जास्त बॉइलिंग पॉइंट सांगितला? प्रायमरीचा सगळ्यात जास्त आहे, म्हणजे ए नंतर मला लिहायला लागेल बी, मग मला लिहायला लागेल सी आणि सगळ्यात लास्टला डी. हे तुम्हाला असे कॉमन नेम्स दिले जातील, त्याच्यावरून तुम्हाला फाइंड करायचं आहे बॉइलिंग पॉइंटची ट्रेंड. क्विक सांगते, ए मध्ये स्ट्रेट चेन आहे, म्हणजेच ब्रांचिंग मिनिमम, बॉइलिंग पॉइंट मॅक्सिमम. निओपेंटाइल क्लोराईड मध्ये खूप ब्रांचिंग आहे, सो बॉइलिंग पॉइंट खूप जास्त कमी झाला. ज्या दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला ब्रांचिंग कॉमन दिसलं, तिथे प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी. आयसो नावात आलं की तो प्रायमरी आहे आणि सेक नावात आलं तर तो सेकंडरी आहे. प्रायमरी वाल्याला मी बी लिहून घेतलं आणि मग सी, ए बी सी अँड डी. त्यानंतर जर कधी असं झालं, दिलेले तिन्ही कंपाऊंड वेगवेगळे, एक आहे अल्कोहोल, समजा आपण घेऊया सी एच थ्री सी एच टू ओ एच, दुसरा घेतला अल्केन सी एच थ्री सी एच थ्री, तिसरा घेतला इथर सी एच थ्री ओ सी एच थ्री. जर तुम्ही केमिस्ट्रीचे खूप अभ्यासू स्टुडंट असाल तर तुम्हाला हे समजलं असेल की हे तिघांमध्ये दोन दोन कार्बन ऍटम आहेत, म्हणजे मी निअरली सेम मॉलिक्युलर वेट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बॉइलिंग पॉइंटच्या ट्रेंड मध्ये एक गोष्ट ऍड होईल, आता डायरेक्टली प्रपोर्शनल टू हायड्रोजन बॉन्डिंग. याने आन्सर नाही आलं तर मॉलेक्युलर वेट, त्याने आन्सर नाही आलं तर ब्रांचिंग, आणि त्यानेही आन्सर नाही आलं तर मग सेकंड हिंट युज करताय तुम्ही, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी. याच्यामध्ये पक्का तुम्हाला माहिती असणार आहे अल्कोहोल्स शो हायड्रोजन बॉन्डिंग, सो त्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार आहे. या दोघांमध्ये इथर्स काय दाखवतात? डायपोल डायपोल इंटरॅक्शन, त्यामुळे त्याचा जास्त असणार. आणि सगळ्यात लास्टला काहीच न दाखवणारा कोण येणार आहे? बी. हे जर विचारलं तर मी हायड्रोजन बॉन्डिंगने आन्सर सांगणार आहे, ज्याच्यात हायड्रोजन बॉन्डिंग तो सगळ्यात जास्त. मग मॅम, ह्या दोघांच्यात हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे, मग तुम्ही मॉलेक्युलर वेट चेक करा, करा तुम्हीच चेक. इथे दोन कार्बन आहे, इथे दोन कार्बन सोबत एक ऑक्सिजन आहे, कोणाचं मॉलेक्युलर वेट जास्त आहे? पक्का इथर्सच ना. सो मी लिहिला इथरला पुढे आणि अल्केनला मागे. समजलं? अल्केन्सला नॉन पोलार म्हणतात. अल्केन्स कसे असतात? नॉन पोलार. हा सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो. दॅट्स इट. थँक्यू सो मच.